रिझर्व बँकला रिझर्व पैसे हे सरकारने मागणे किंवा रिझर्व बँकने सरकारने देणे याच्यावर बरेचसे अर्थशास्त्री लोकांचे आक्षेप आहे. म्हणजे हे रिझर्व संकट काळासाठी हे रिझर्व रिझर्व बँककडे असते आणि त्याच्यातून वारंवार सरकार पैसे घेत आहे. मग कुठेतरी सरकारने हे जाहीर केलं पाहिजे की आपला देश आर्थिक संकटमध्ये आहे आणि त्या संकटासाठी आम्हाला पैसे तुम्ही उपलब्ध करून द्या. तसा जाहीर न करता रिझर्व बँकचे रिझर्व पैसे काढून घेणे आज नाही उद्या असंच चालत राहिलं तर बरेचसे आरबीआयचे गव्हर्नर ज्यांनी आधी राजीनामे पण दिलेले सगळ्यांचं म्हणणं आहे की असंच पैसे रिझर्वचे सरकार काढत राहिले ते एक वेळ अशी येईल की रिझर्व बँक स्वतः अडचणीत येऊ शकते. त्याचबरोबर रिझर्व बँक अडचणीत आली तर सगळी बँकिंग सिस्टम अडचणीत येऊ शकते. हे जी पद्धत सुरू करण्यात आलेली आहे या देशातल्या अर्थव्यवस्थेला हा एक मोठा धोका आहे. ज्या पद्धतीने देशामध्ये लाखोच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला, औषध उपचार मिळत नाही, प्रशासन पूर्णपणे ठप्प झाला, केंद्र सरकार असेल बहुतांश राज्य सरकार असेल त्यांच्या हलगर्जीमुळे देशामध्ये लोकांनी जीव गमावलेला आहे. शासनाच्या विरोधात विशेष कर मोदी सरकारच्या विरोधात एक मोठी जन आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान भाऊक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आलं किंवा भाऊक ते झाले आता लोक त्यांच्यावर प्रश्न निर्माण करताय. नेहमी मुख्यमंत्री सोबत स्वतःच्या कॅबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असताना मोदी साहेब अंगोच्या मास्क घालून संबोधन करत होते. त्याच दिवशी त्यांचा अंगोछा गायब होता, मास्क गायब होता. आता लोक सांगताय ठरून झालेला हा कार्यक्रम आहे. याच कार्यक्रमाला मोदी साहेबांनी मास्क का घातला नाही, अंगोछा का घालून आले नाही त्याच्यावर लोक प्रश्न निर्माण करताय की ते खरं भाऊक झाले कि मग हे ठरून भाऊक झाले. आता याचं उत्तर जनता शोधते. खरं काय आहे ते मोदी साहेबांनाच माहिती.